परीक्षेला वेळेच्या आधी येऊन सुद्धा प्रवेश न दिल्याने 50 विद्यार्थ्यांचे फॉरेस्ट सर्व्हर होण्याचे स्वप्न भंगले. रेल्वे स्टेशन परिसरात कैलासवासी बळीराम हंबर्डे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. वन विभागातर्फे मंगळवारी राज्यभरात फॉरेस्ट सर्व्हरच्या 51 पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. नांदेडमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात कैलासवासी बळीराम हंबर्डे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. नांदेडसह इतर जिल्ह्यातून 500 अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आले होते. 10:30 पेपर होता. 50 विद्यार्थी 10:00 सुमारास परीक्षा केंद्रावर पोहोचले होते, पण परीक्षा केंद्र प्रमुखांनी उशिरा येण्याचे तसेच आधार कार्ड नसल्याचे कारण सांगून परीक्षेस डावलण्यात आले आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली व न्याय देण्याची मागणी केली आहे. आज माझा पेपर होता फॉरेस्ट सर्व्हेचा, त्याचा टायमिंग होता 10:30 आणि मी आलो होतो 10:00 तिथे. तर तिथं आलो होतो तेव्हा त्यांना गेट बंद होता, तर गेट बंद होता तर 5 तिथला जो सर आहे ना तो 15 मिनिटाच्या नंतर बाहेर आला आणि डायरेक्ट म्हणला की टायमिंग संपलेला आहे. माझ्याजवळ आहे ना पूर्ण डॉक्युमेंट पण ओरिजिनल होते, तरी पण मला माझा चान्स मिळालेला नाही. कैलासवासी आपल्या याच्या जवळ माझा पेपर होता, तर मला माझा ही प्रॉब्लेम झालेला आहे. मग माझा रिटर्न पेपर व्हावा अशी माझी विनंती आहे. किती विद्यार्थी होते तिथं? मिनिमम 50 विद्यार्थी होते. 25 विद्यार्थ्यांना अर्ज केले आणि 25 वापस निघून गेले. 25 आम्ही अर्ज केलेला आहे. 50 विद्यार्थी तो आमच्यासाठी बाहेर होते. 50 विद्यार्थ्यांना ते गेट बंद करून टाकले आणि एक्झामला येऊ दिले. कुठून आले तुम्ही? मी प्रॉपर हदगावचा आहे. मी आहे ना मुंबईला जॉब करतो. मुंबईहून मी रात्री बसलो होतो, तर मी आज सकाळी पोहोचलो मुंबई. स्पेशल मी पेपर देण्यासाठी आलो होतो, मुंबईहून आलेलो आहे. माझं नाव फुलचंद शिवाजी भंडारे. आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत सर्वेक्षक ग्रेड पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी माझं सेंटर बळीराम हंबर्डे सेवाभावी संस्था या ठिकाणी आलं होतं. त्या ठिकाणी आम्ही सकाळी 9:45 अंदाजात आलो होतो. या ठिकाणी आलो असता आम्हाला संबंधित परीक्षार्थींना की कलर झेरॉक्स, आधार किंवा पॅन किंवा ड्रायव्हिंग लायसन याच्या पुरावा सांगितला होता. त्यापैकी आमच्याकडे कलर झेरॉक्स होती आणि माझा आधार आणखीन आलेला नाही, त्यामुळे माझ्याकडं कलर झेरॉक्स होती आणि प्लस त्याचबरोबर लायसनची झेरॉक्स पण होती. ओरिजिनल जी दुय्यम प्रत होती ती मी दिली असं ती संबंधित अधिकाऱ्यांनी मला घेतली नाही व संबंधित परीक्षेला मला बसू दिली नाही. आणि इतर सर्व परीक्षांना MPSC असो इतर कोणत्याही परीक्षांना आधार चालतं किंवा नसेल तर त्या बदल्यात हमीपत्र दिलं. ते हमीपत्र देखील सर्व विद्यार्थी द्यायला तयार होते, तरी पण दिलेलं नाही आणि संबंधित परीक्षेपासून आम्हा सर्वांना वंचित ठेवलेलं आहे. यासाठी संबंधित परीक्षार्थीवर झालेला अन्याय पाहता संबंधित परीक्षार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या केंद्रावरच्या डबल परीक्षा घेण्याची आज कलेक्टर ऑफिसला काय आणि संबंधित निवेदन देण्यात आलं आणि संबंधित विद्यार्थी परीक्षार्थी जेवढे आले होते तेवढे सर्व विद्यार्थी आम्ही आलो. निवेदन झालेला प्रकार तिथं सांगितला आणि ते निवेदन आम्ही सरांशी सादर केलेलं आहे. मी पालमवरनं इथं कैलासवासी बळीरामजी हंबर्डे यांच्या संस्थेत माझी फॉरेस्ट सर्व्हेची एक्झाम होती. एक्झामसाठी आम्ही पालमवरनं आलो, तरी पण आम्ही 10:00 इथं हजर होतो. एक्झामचा टाइम 10:30 ते 12 होता. 10:00 येऊन सुद्धा आम्हाला मध्ये घेतलं नाही. एकटं ओरिजिनल मागितलं, ओरिजिनल असून सुद्धा 10:00 गेट बंद करून घेतलेला आहे 10:00 अगोदरच. आणि परत सांगितलं टायमिंग संपला मध्ये घेणार नाही आहेत म्हणून परत त्यांनी गेट उघडला नाही आहे. ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सर्टिफिकेट होतं का नाही तुमच्याकडे? होतं माझ्याकडं, तरी पण दिलं दाखवलं तरी पण त्यांनी घेतलेलं नाही आहे. टाइम संपलेला म्हणले. किती विद्यार्थी होते तुम्ही? 49 विद्यार्थी होते. त्यानंतर काही विद्यार्थी घरी गेलेले. आता तुम्ही कलेक्टर ऑफिसला काय करू? आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. भेट झाली का कलेक्टर साहेबांशी? हो.